कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विकास या विभागाला सहाशे पंधरा कोटी रुपये नियतवे दिलाय अल्पसंख्याक विकास विभागाला सहाशे सत्याहत्तर कोटी रुपये नियतवे दिलाय आता हा नियत्वे बाराशे ब्याण्णव कोटीचा नेमका खर्च कोण करणार आहे कारण या विभागाचे माननीय मंत्री नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत अध्यक्ष महोदय ठीक आहे उद्या त्यांचे बेलचा विषय आहे मेल नाही मिळणार मला माहिती नाही जे काय असेल पण अध्यक्ष महोदय माझा मुद्दा तो नाही आहे माझा मुद्दा हा आहे की या ठिकाणी या सरकारला असं वाटत का की अल्पसंख्याक विभागाशी संबंधित लोक यांचा कुठेतरी दाऊदशी संबंध आला तरच त्यांना आपण काम द्यायचं असं कुठे मत आहे का कारण अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे हा पेन ड्राईव्ह पाठवतो आपलं फक्त शेवटचं एक मिनिट हा आपल्या जाऊ काय काळजी सभागृहा वेळ वाढवली तर काय हरकत हो काय हरकत वेळ मिळाली त्याच्यामध्ये मी शेवटचाच मुद्दा मांडतोय आणि तीन मिनिटात मांडणार अध्यक्ष महोदय मी एक पेन ड्राईव्ह आपल्याकडे पाठवतोय जरा अध्यक्ष महोदय पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट आपण बघितलं महाकातलखाना आपण बघितला आता हा जो पेन ड्राईव्ह आहे यामध्ये दोन पात्र आहेत एक आहेत मोहम्मद अर्शद खान आणि दुसरे आहेत डॉक्टर मुदस्सीर लांबे डॉक्टर मुदस्सीर लांबे कोण आहेत तुमच्या सरकारने आपल्या अल्पसंख्याक मंत्र्यांनी ज्यांना वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सिर लांबे या मुदस्सिर लांबेंच्या एकतीस डिसेंबर दोन हजार वीस ला डॉक्टर मुदस्सीर लांबे यांच्या विरोधात एका तेहतीस वर्षीय सामाजिक कार्यकर्तेने बलात्काराची एक तक्रार दाखल त्या तक्रारी त्या असं म्हणतात की जेव्हा तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा डॉक्टर लांबे यांनी लग्न करण्याची तयारी दर्शवली मात्र त्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील ला अशी धमकी दिली त्यानंतर या महिलेने तक्रार दिली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी ही घटना घडली आणि लग्नाच्या आश्वासनामुळे ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंत त्यांनी पोलीस तक्रार करण्याची वाट पाहिली असं त्यांनी आहे ही घटना कळल्यानंतर या महिलेच्या पतीने तिला घटस्फोट दिला असंही म्हटले आहे या महिलेने आत्महत्या करण्याचा इशारा दिला त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आता बलात्काराची तक्रार होऊ नये डॉक्टर लांबे हे बाहेर आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही पण डॉक्टर लांबे यांनी या महिलेच्या पतीविरुद्ध चोरीची तक्रार केली आणि तो आता अटकेत आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीस ला ही तक्रार शिळ डायघर पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणी झाली सगळ्या कॉपी माझ्याकडे आहेत गंभीर बाब पुढे वक्फ बोर्डावर नियुक्त केलेल्या डॉक्टर लांबे हे आपला विस्तृत परिचय देत आहे मी त्याची ऑडिओ सुडी आपल्याला दिलेली आहे या पेनड्राईव्ह मध्ये त्याचा सगळा ऑडिओ आहे डॉक्टर लांबे मोहमद यांचा मोहम्मद अर्शद यांच्याशी झालेला संवाद आहे परिचय व्यतिरिक्त वक्फ बोर्डात कमाई कशी करायची याचाही विस्तृत उल्लेख आहे आता आपण आधी यांचा संवाद ऐकू संवाद सलाम वालेकुम डॉक्टर लांबे मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम मेरे ससूर दाऊद के राईट हँड और मेरा रिश्ता जो हसीना आपा ने कराई थी मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहां से हसीना आपा थी हसीना आपा दाऊद की बहन हसीना आपा और साथ में इकबाल कास्कर की वाइफ इन्हें दाऊद की भाभी जरा भी कुछ हुआ तो बात वहां तक पहुंचती है कराची तक। कौन संगता है अपने वक्फ बोर्ड अर्शद खान तू ही हु तो क्या मन तो तुमने उनके साथ अनवर का नाम तो सुना होगा वो मेरे चाचा है वो भी उसके साथ ही रहते थे मतलब स्टार्ट में रहते थे अभी इंतकाल हो गया डॉक्टर लांबे मेरा ससुर पूरा कोकन बेल्ट संभालते थे ब्लैक बेल्ट थे और वही पूरा संभालते थे मगर अर्शद खान अच्छा बॉम्बे में मेरे चाचा थे और पूरा संभालते थे जब मैं मदनपुरा में था भिंडी बाजार में मेरी पैदाइश है मैं डॉक्टर लांबे। मेरे घर में कोई मसला होता है तो वहां तक पहुंचता है सीधी भाई बात भाई तक पहुंचती है अभी चार पांच दिन से मेरे घर में मसला चल रहा है लगता है कि अपनी जान की जान देने जैसा है अरशद खान इसलिए मैंने पूछा सही सही में तेरी कहानी क्या तो बोली कुछ नहीं मेरा अपना टेंशन है डॉक्टर लांबे अरशद मैं बोलता हूं कि तुम तो अभी वकफ का काम पकड़ो अभी अपने पास पावर है अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो पूरे वकफ के काम शुरू करो कमाने का सेटिंग करो तुम्हारा आधा मेरा आधा का सपना, दाऊद का माल अपना अभी मैं बैठूंगा और तुमसे पर्सनली ये सब चीजों में बैठूंगा अपना एक बंदा लेके आऊंगा और सारे काम पकड़ूंगा डॉक्टर लांबे मेरे माहिम में कैसा होता मालूम है मेरे साथ क्या हुआ तो पूरे लोग साथ में आ जाते अर्शद अर्शद के नाम से बिल्डिंग ले अर्शद मेरे भरोसे का आदमी है पलटी नहीं मारेगा डॉक्टर लांबे तुम्हारे ऊपर इंक्वायरी बैठ सकती है लेकिन मेरे ऊपर नहीं बैठ सकती अध्यक्ष मोदे ज्यादा संवाद क्रमांक संवाद अर्शद खान एट नाइन सेवन सिक्स फाइव वन नाइन वन नाईन फाईव्ह आणि मुदस्तर लांबे नाईन ला नाईन थ्री झिरो मध्ये टाकलंय ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे फॉर्च्युनेटली मोबाईल त्यांच्या ताब्यात आहे आता, आता मंत्री मोदय विनंती एवढीच आहे मांडल्याबरोबर डिलीट होऊ देऊ नका लगेच कळवा पूर्ण मी संवाद दिलेला आहे त्यामुळे डिलीट झाला तरी प्रॉब्लेम नाही आहे पण कळवा तो मोबाईल जप्त करा पण मला एवढंच सांगायचंय की चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डात नियुक्त केली आहेत अध्यक्ष मोदय खरं म्हणजे या अर्थसंकल्पावर बोलत असताना एकीकडे सरकार चार गोष्टी कमी करेल चार जास्त करेल ते आपण पाहून घेऊ एखाद्या वर्षात विकास कमी होईल जास्त होईल तेही चालण्यासारखा आहे पण या राज्यामध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले अशा दाऊदसोबत ज्यांचे रिश्ते आहे अशा लोकांना जर सरकार पाठीशी राखत असेल तर या महाराष्ट्राचं कोणीच भलं करू शकत नाही त्यामुळे आता तरी जागेवा